नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मिठाच्या शंकरपाळ्या बनवण्यासाठी, नमकीन बनवण्यासाठी मी 2 वाट्या मैदा घेतलेला आहे चाळून. त्याच्यामध्ये मी 1/4 चमचा जिरेपूड घालते आहे. जिरेपूड कशी बनवायची हे मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. 1/4 चमचा जिरेपूड आणि 1/4 चमचा ओवा घेतलेला आहे मी. तो आपण थोडासा हातावरती चोळून आपण त्याच्यामध्ये ॲड करतो आहे. थोडं छान असा मस्त सुगंध येतो आणि टेस्ट पण छान लागते. त्यानंतर चवीनुसार मीठ. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे 4 चमचे. हे चमचे 4 चमचे मी ऑइल आपण एकदम गरम केलेलं आहे ते त्याच्यामध्ये ॲड करूया. छोटे 4 चमचे ऑइल घेतले मी हे. आणि हे चमच्याने आपण प्रथम मिक्स करून घेतो आहे, हात घालायचा नाही आहे. पहिलं चमच्याने आपण मिक्स केल्यानंतर मग आपण हाताने मळून घेणार आहोत. ह्या ज्या शंकरपाळ्या आहेत, खाऱ्या शंकरपाळ्या आपण ज्याला म्हणतो, त्या मस्त टिकतात. 10 ते 15 दिवस इझी टिकतात आणि प्रवासासाठी खूप छान ऑप्शन आहे. प्रवासासाठी तुम्ही बनवून घेऊन जाऊ शकता. आता आपण हाताने मळून घेऊया. हाताने चांगलं आपण मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडं पाणी ॲड करत मळून घेणार आहोत. आपल्याला घट्ट हवं आहे त्यामुळं अगदी थोडं आपण पाणी ॲड करतो आहे. घट्ट असं पीठ मळून झालेलं आहे आपलं. आता आपण हे 20 ते 25 मिनिटासाठी झाकून ठेवूया. हे पीठ मळण्यासाठी 1/2 कप पाणी मला लागलं, तर त्या हिशोबाने तुम्ही घट्ट मळून घ्या. आपण हे आता 25 मिनिटं झाकून ठेवूया. पंचवीस मिनटानंतर आपण पीठ घेऊया आणि मळून घेऊया एकदा छान असं. मस्त असं स्मूथ झालंय. गोळे करून घेऊ जसं आपण चपाती लाटतो तेवढे. एकसारखे असे 4 गोळे केलेत मी. त्यातला 1 गोळा घेते. आणि आपण तो लाटून घेणार आहोत. जास्त जाड नाही, थोडासा पातळ, खूप पातळ पण नाही, थोडासा. चपातीपेक्षा पातळ लाटलेली आहे मी. एकसारखे असे काप करून घ्यायचे आपल्याला. असे आपण काप केले आणि हे आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. जे
जे चार गोळे आहेत ते आपण असेच करून घ्यायचे आणि एका साईडला आपण कढईमध्ये तेल तापण्यास ठेवणार आहोत. तेल चांगलं तापलंय, आपण गॅस मीडियम फ्लेमवर करतोय. हाय फ्लेमवर कधीच तळायचं नाही तर आतमध्ये कच्चंच राहतं हे. गोल्डन ब्राऊन होतील अशा आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. खाऱ्या शंकरपाळ्या मुलांना खूप आवडतात तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर आपण ह्या काढून घ्यायच्या आहेत. खुसखुशीत अशा आपल्या या खाऱ्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत. मस्त आपले टेस्टी असे खाऱ्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही फर्स्ट टाईमचं चॅनल बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्या शेजारी जे बेल बटन आहे ते जर प्रेस केलं तर माझ्या सगळ्या रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि लाईक नक्कीच करा. थँक्यू.